लागता सहज चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय वासनेचे बीज जळूनी जाय वासनेचे बीज जळूनी जाय संत चरण रज लागता सहज संत चरण रज लागता सहज राम नामे उपजे घड़ो घड़ी वाड़ू लागे घड़ी वाड़ू लागे खड़ो घड़ी वाड़ू लागे पंथी प्रेम दाटे नहीं लोटे 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 Thank you.
संत चरण राजा
छान संत चरण रज लागता सहज संत चरण लज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे पांडुरंग करू पांडुरंग संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण ते चिवंदु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोणी आता ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम मातृसुताय विद्महे अनुसूया सुताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा ओम गोरक्ष जालंधर चरपटाश अडबंग कानीप मच्छिंद्र राद्या चौरंगी रेवणाक भरतरी सज्ञा भूम्या बुभूर्वणवनात सिद्धा श्री कृष्ण चरणार्पणमस्तु तीन शिरे सहा
चरण रोज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय मग रामना में उपजे आवडी सुख गडोगडी वाढू लागे विठ्ठल निर्गुण निराकार परब्रह्म ज्या ठिकाणी सगुण रूपात साकार झालं ते पंढरपूर पंढरपूर ज्याच्या नावाने विश्वात शोभून दिसत आहे वैकुंठधिपती श्रीहरी श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतो जिच्या शक्तीने विश्वाला स्फुरण मिळत आहे दुर्गा सप्तशती अध्याय पाच या देवी सर्वभूतेषु विश्वरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी त्रिगुणात्मिका सप्तशृंगी मातेच्या चरणी रुक्मिणी मातेच्या चरणी नतमस्तक होतो मानवतेचा महान नंदादीप भगवत संप्रदायाच्या विशाल वृक्षाला लागलेलं गोड फळ इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ प्रगल्भ बुद्धिवत्तांच्या बुद्धीला न उलगडलेलं कोड विश्व निर्माण कर्त्याच्या विशाल राज प्रसादाच्या गवाक्षातून खाली डोकवता डोकवता पडला मोती इंद्रायणीच्या काठावर आळंदी गावात अर्जुना संकट पडता जड भारी गीता सांगे हरी कुरुक्षेत्री तोची अवतार धरी अलंका पुरासी ज्ञानाबाई सुंदरी तारावया माऊलींच्या चरणी नतमस्तक होतो एक देव राहिलाच हिंदुत्वाची शान तू संस्कृतीचा मान तू मृत्यूला आव्हान तू आम्हा हिंदूंना अभिमान तू कोण आलं डोळ्यापुढं तुडुंब वाहतील नदी आणि नाले सर समुद्राची येईल काय तुडुंब वाहतील नदी आणि नाले सर समुद्राची येईल काय होऊन जातील राजे महाराजे छत्रपती शिवराय दुसरे होतील काय राजांच्या चरणी त्रिवार मानाचा मुजरा करतो असं मी कुठंतरी वाचलंय कीर्तनकार स्लॅब असतो पण त्या स्लॅबने टिकावं यासाठी खांब गरजेचे असतात तर हा स्लॅब टिकावा असं वाटत असेल तर खांबाचं परफेक्ट असणं फार गरजेचं आहे आणि मला असं वाटतं सुरुवातच अशी झाली महाराज तुम्ही केली तर मला वाटतं स्लॅब गळेल बहुतेक पण खांबांना दागा नाही बसणार विठ्ठल त्याच्यामध्ये सगळे झाले तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करतो इकडे बालगोपाल आहेत बेटा तुमच्याकडे बघून मला फार गोड भाव आठवतोय तुमच्याकडे बघून बालपण शोप्त संस्काराने तरुणपण शोप्त वैराग्याने आणि म्हातारपण शोप्त पत्ते खेळ चुकलं वाटतं नाही चुकलं जाऊ द्या सॉरी हां चुकलो माफ करा ते आम्ही खेड्यापाड्यात बघतो ना ते जाऊ द्या सुधरून घेतो हां बालपण शोप्त संस्काराने तरुणपण शोप्त वैराग्याने नको अरे तरुणपणातच वैराग्य शोभून दिसतं बालपणातच संस्कार शोभून दिसतात बालपण शोप्त संस्काराने तरुणपण शोप्त वैराग्याने आणि म्हातारपण शोप्त फक्त देवाच्या नामस्मरणाने म्हणून सगळ्या वयोगटातील या ठिकाणी भाविक सज्जन माझ्या माता भगिनी पितृवर्ग बांधव तरुण बालगोपाल साऊंड सिस्टम वाले क्या मेरा सब कुछ अरे त्याच्यातच आलं नसेल कारण यांना कोणी लग्न जेवायला विचारित नाही क्या मेरा सब कुछ अपना हे काय नाही तुम्हालाही नमस्कार आणि सुरुवात विठ्ठल शंकरपुरीजी महाराज बरोबर आहे ना त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ हा अखंड हरिनाम जप यज्ञ सप्ताह या ठिकाणी आयोजित आहे
येताना मला जरा संभ्रम होता, आज काय आज काय आज काय. पण मी मारुतीचं दर्शन घेतलं आणि सुचलं, कारण मारुतीरायाच्या दारात सेवा आहे. म्हणून मग राम नामे उपजे आवडी सुख घडू घडी वाढू लागे. राम रायानं प्रभू रामचंद्रांना हृदयात प्रकट करण्यासाठी कुठली भक्ती केली, ही भक्ती सांगणारा हा अभंग आहे. अभंग जवळ जवळ सगळ्यांच्या पाठांतरातला आहे. अभंग कुणाचा आहे? गुरु सद्गुरु परमगुरु परात्पर गुरु गुरुतत्व आणि नंतर सहावी पदवी आहे जगद्गुरु. नुसतं जगद्गुरु नाही, गुरु सद्गुरु परमगुरु परात्पर गुरु आणि गुरुतत्व, जगद्गुरु तुकोबरायांचा चार चरणाचा अभंग आहे. आणि हा चार चरणाचा अभंग संत चरण रजाची महती सांगणार आहे. मला असं झालं, आता किती बोलून किती नको, कारण चार महिने तोंड बंद होत, नेमके तुम्ही ताब्यात सापडलेत. पण मला असं वाटतं, कोणाचं चुकलं कोणाचं नाही चुकलं याच्यावर चर्चा करत बसण्यापेक्षा सगळे क्षेत्र बंद असते तरी चाललं होतं. फक्त प्रशासनानं आमचं तोंड बंद करायचं नव्हतं, कारण त्या काळामध्ये या विचारांची खरी गरज होती. माणसं जे दगावले फक्त एकांतात पाठवल्यामुळं, घरच्यांची भेट नाही, संवाद नाही, बोलणं नाही, आणि मुठभर गोळ्या खायच्या, तोंडाला चव नसल्यामुळं जेवण नाही. माणसं, परवा माझं नामवंत डॉक्टरांशी बोलणं झालं, माणसं भीतीपोटी गेलेत. आणि ती भीती घालवण्याचं सामर्थ्य निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा, अतर्क्य अवधूत हे स्मरत ग्रामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ त्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, खरा होई तू जागा सत्ते सहित, कसा होसी त्या विन तू स्वामी भक्त, आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात, विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंचामृतात. ही निर्भयता पाहिजे होती पण ती मिळाली नाही. चांगली चांगली माणसं निघून गेलीत, काय करावं. पण मी ना एप्रिल मे मध्ये दवाखान्यात जायचो, मी बिलकुल नाही घाबरलो. मास्क वगैरे असायचा आणि काही काही गोष्टी नाही विचारल्या तरी सांगाव्या, पण काय होतं आम्ही फुकट सांगतो, आमचं कोणीच ऐकत नाही. परवा माझ्याकडे एक जण आला, त्याची नाडी चेक केली, त्याला म्हटलं काका तुम्ही फक्त उंबराच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घाला. किती घाल्या? 108. माझं नाही ऐकलं त्याने, डॉक्टरकडे गेलं, डॉक्टरने 500 घेतले, डॉक्टरने सांगितलं 5 किलोमीटर फिर नाही तर मरशील. मी काय सांगितलं होतं? फक्त आमची व्यासपीठावरली भाषा आध्यात्मिक आहे, त्यांची वैज्ञानिक आहे. म्हणून आत्ता ही सुरुवात आहे. आत्ता विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घातली तरच जीवन परिपूर्ण होणार आहे. कारण विज्ञानाची प्रगती ही दुधारी शस्त्राप्रमाणे आहे, ती माणसाचं कल्याणही करील आणि नाशही करील. दुधारी शस्त्राप्रमाणे इतकं वाईट आहे. मला वेळ कमी आहे, लक्ष द्या. पण एक सांगू तुम्हाला, परिस्थिती कशीही असू द्या, मनस्थिती चांगली पाहिजे. आणि कोरोनाच्या महामारीमध्ये लोकांची परिस्थितीही ढासळली आणि मनस्थितीही खालावली. परिस्थिती तुम्हाला सुधरवता येईल, पण मनस्थिती सुधारण्यासाठी ही गरज आहे. कलियुगा माझी
गरज आहे, कीर्तनाची गरज आहे. आणि मी या वर्षातलं हे पहिलं कीर्तन करतोय. माझा संभ्रम होता किती माणसं जमतील किती नाही, पण तुम्ही निर्भय आहात, इथं काही होत नाही. बाकीचे सगळं चालू आहे, सगळे कार्यक्रम चालू आहे. माफी मागून बोलतो, सभा चालू आहे, अमुक चालू आहे, अमुक चालू आहे, तर इथं हेच का? एक सांगू तुम्हाला, नीट आहे का? मी बोलून गेलो, परिस्थिती कशी असली तरी चालेल, मनस्थितीला महत्त्व द्या. आमच्या आज परिस्थिती चांगली आहे, मनस्थिती बिघडलेली आहे, पण बिघडलेल्या मनस्थितीमुळं आम्हाला चांगल्या परिस्थितीचाही उपभोग घेता येत नाही आहे. का बरं? तुम्ही बाहेरचं सोडावं, स्वतःच्या घरात बघा ना. एकच घरात राहून आम्ही एकमेकात दिसत नाही, जवळ असून सुद्धा आम्ही सोबत कधी बसत नाही. हरवलाय तो आपापसातला जिवाळ्याचा संवाद, एकमेकास दोष देऊन चाले नित्य वादविवाद. जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मेळ नाही, हृदयाचे पाऊल कधी हृदयाकडे वळत नाही. एक क्षण येईल असा घेऊन जाईल श्वास, अर्ध्यावरच थांबेल आपला जीवन प्रवास. इतकं जगून झालंय आमचं, जगायला आम्हाला वेळ नाही. जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मेळ नाही. एक क्षण येईल असा घेऊन जाईल श्वास, अर्ध्यावरच थांबेल आपला जीवन प्रवास. अजूनही वेळ गेली नाही, अजूनही वेळ गेली नाही, थोडं तरी जगून घ्या. अरे सुंदर अशा जगण्याला एकदा डोळे भरून बघून घ्या. पुलं पुंडलिक लक्ष्मण देशपांडे. आणि छानच असायचं ते, फार छान. तुमच्या वेळेला होतं बाबा? श्रावण मासे ही हर्ष मानसे, हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात फिरुणी सरसर शिरवे, क्षणात फिरुणी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विनलासे. या महिन्याची स्पेशल कविता होते, आहे का नाही? आम्हाला पण अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा. जाऊ द्या जाऊ द्या, त्यांना काही म्हणू नका. उद्या म्हणाय नको कोणी, गणेश महाराजांचं कीर्तन झालं, कुत्र पण नव्हतो. इकडे लक्ष द्या, आहे ना किती छान कविता होत्या, आहे की नाही? आहे की नाही? किती छान होत्या. आता पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पांची. तू कोणाचा मेल्या? या का कविता आहे? जॉनी जॉनी यस पप्पा. बाप गेला, आता बापाचा पप्पा झाला, पप्पा पण पुराणा झाला, आता डॅड म्हणतात. डॅड जगू नाही त्याचा फायदा नाही. अरे डॅड म्हणजे मेलेला. किती त्या पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण कराल? माझा सांगितलेला काढा USA मध्ये लोकांनी घेतला, मी सांगितलेला काढा. मला अभिमान आहे माझ्या धर्मात. माझ्या धर्माची गीता कोर्टात आहे, बायबल पण नाही, कुराण पण नाही. का? गीतेतल्या 14व्या अध्यायातून कायदा आला, असा अभिमान पाहिजे. एक हाक मारली त्या समाजाच्या माणसाने. मी बोलतो डायरेक्ट, माझा बरेचसे लोक रागराग करतात. ते काय बोलायचं? धर्माचा पाई काय? नको का धर्माबद्दलची आसक्ती? नको धर्माबद्दलचा का अभिमान? विचारा एखाद्या मुसलमानाच्या पोराला, आपका धर्मग्रंथ कोण सा आहे? कुराण. विचारा ख्रिश्चनाच्या मुलाला, आपका धर्मग्रंथ कोण सा आहे? बायबल. आणि आपल्या 10वीच्या कार्ट्याला विचारलं, आपला धर्मग्रंथ कोणता रे? ते म्हणलं माहीत नाही, असं हाणायला पाहिजे धरून. त्याची चुकी नाही, आई बापांची चुकी आहे. आज कोणती आई आपल्या मुलीला सांगती, बेटा दोन दोन काचेच्या बांगड्या घाल बरं? आईच्याच हातात नाही. अगं आई मला भाजी शिकव ना. आई म्हणली हे बघ, भाजी शिकायची तुला गरज नाही, हल्ली रेसिपीचे पुस्तकं मिळतात, तू अभ्यासावर लक्ष दे. बोंबला. मग लग्न झाल्यावरती मग ते रेसिपीचं पुस्तक नेलं, त्याच्यात लिहिलं होतं 4 लोकांची बटाट्याची भाजी बनवायला, 3 बटाटे कापून घ्या. पुस्तकात कापले 3 बटाटे,
फोडणीसाठी कढई ठेवा, त्याच्यात 3 चमचे तेल घाला, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा मोहरी, तिखट मीठ घाला, हळद घाला, थोडी कोथिंबीर चिरून टाका आणि त्या फोडणीला चव येण्यासाठी 5-6 कढीपत्ताचे पानं टाका. हिनं गॅस फास केला आणि ही वावरात कढीपत्ता आणायला गेली, घरा धूर झाला. पुस्तक वाचून जे मिळत नाही ना ते अनुभवातलं असत. तुकाराम महाराज अशी छाती ठोकून सांगतात, तुका म्हणे चाखुनी सांगे मज अनुभव आहे अंगे. ही मराठी अस्मिता. जेवता जेवता आई आजी मुलीला काम सांगते खेड्यापाड्यात, अजून ही मराठी अस्मिता. जपा, उठ बेटा, पाण्याचा तांब्या भरून दे. आणि जुनी म्हणे, मुलगी ही आईची पहिली सून, नंतर सासूची सून, तिथं घडवलं पाहिजे. मुद्दामून मुलगी जेवायला बसली, आजीनं म्हणायचं उठ पाण्याचा तांब्या भरून दे. ती मुलगी जाते, एक हात तसा जेवणाचा खरकोट आणि त्या दुसऱ्या हाताने पाणी आणते. म्हातारी ना त्या पाण्याकडं नाही पाहत, तिच्या तोंडाकडे पाहते आणि तोंडावरले हावभाव ओळखते. याला परीक्षण म्हणतात. ज्या मुलीने जेवता जेवता पाण्याचा तांब्या भरून आणून दिला ती मुलगी सासरी पास, आणि जिनं नाकतोंड वाकड किकड केलं मुलगी नापास, तिच्यावर संस्कार करायचे. मुलांच्या बाबतीत तेच होत. आम्ही का शिकवत नाहीये? वय वर्ष 3 ते 14 जो बाप मुलाला राम सांगतो त्या बापावर वनवासाची वेळ कधीच येत नाही. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापातक नाशनम. आणि मुलींच्या बाबतीत जी आई वय वर्ष 3 ते 14 आपल्या मुलीला 5 पतिव्रता सांगते. माहिती तुम्हाला 5 पतिव्रता? पाठ करून घ्या. अहिल्या द्रौपदी सीता मंदोदरी तथा तारा. पुढं काय? आहा, पंचकन्या नाही म्हणायचं. संस्कृत जर तुम्ही थोडस वाकड तिकड म्हणाल तर अर्थपूर्ण चुकतो. आपण आतापर्यंत जे म्हणतो ते चुकीचं म्हणत होतो. अहिल्या द्रौपदी सीता मंदोदरी तथा तारा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम असं नाहीये. अहिल्या द्रौपदी सीता मंदोदरी तथा तारा पंचक नाम स्मरे नित्यम महापातक नाशनम. पंचक नाम या पाचींचे, त्या कन्या नव्हत्या, त्यांचा विवाह झालेला होता म्हणून अर्थ चुकतोय. पंचक नाम काय पतिव्रतेची ताकद आहे. असो, संस्कार हा विषय निराळा आहे, पण मी प्रत्येक कीर्तन प्रवचनामध्ये संस्कारावर थोडासा भर देतो. परदेशानं स्वीकारलंय. आपल्या भारतीय वंशाच्या गाई आज परदेशामध्ये त्या लोकांनी पाळल्या. 10 मिनिटाचे 7,000 रुपये घेतात. किती? 10 मिनिटाचे पेशंटकडून 7,000 घेतात. उपचार काय? त्या भारतीय वंशाच्या गाईच्या पाठीपासून शेपटीपर्यंत फक्त 10 मिनिटं उजवा आणि डावा हात फिरवायचा. तुमचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित चालतं, हृदयविकार येत नाही आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येतो. गाईच्या पाठीवरून हात फिरवल्याने विज्ञान सिद्ध करतं. हे परदेशानं मान्य केलं. गायत्री मंत्राच्या जपाने तुमचा आत्मविश्वास वाढतो, आधी व्याधी निघून जाते. हे ऑस्ट्रियामध्ये सिडनी शहरामध्ये रिसर्च केलं. आणि आम्हाला गायत्री मंत्र पाठ नसावा? शोकांती काय? परदेशातल्या लोकांनी आमचं ऍक्सेप्ट केलंय का? हाताला हात मिळवला तर कोरोना पसरतो म्हणून सेक हँड पद्धत आमच्याकडे नाहीये. आमच्याकडे नमस्तेची पद्धत आहे. आज परदेशात कोणी हात मिळवत नाही, नमस्ते करतात. काय संस्कृती आपली! तो आजार स्पर्शाने पसरतो. लांबून नमस्ते. आज आमच्या हिंदू धर्मामध्ये दफन विधी नाहीये, दहन विधी आहे. परदेशाने ऍक्सेप्ट केलं. आता व्हायरल इन्फेक्शन मुळे, कोरोनाच्या महामारीमुळे कसं काय, एखाद्या माणसाला दफन केलं तर तो आजार जमिनीच्या मार्फत पसरू शकतो, पण दहन विधी केलेली ती बॉडी, ते प्रेत, तो आजार पसरूच देत नाही. ही अंत्येष्टी जी आहे ती 16 संस्कारामध्ये शेवटची आहे आणि ती मृत्यूनंतरची आहे. ही हिंदू धर्माची शिकवण परदेशी ऍक्सेप्ट करतायत.
मेलेल्या माणसाच्या तोंडात तुळशीचं पान का द्यायचं? एखाद्या नातवाने विचारलं, काय रिझन काय तुमच्याकडे, काय उत्तर द्याल? माहित नाही हे ते करत होते कर हां हे रिझन नाही आहे. आज विज्ञानवादी पिढ्यांना तुम्ही संशोधन पूर्वकच उत्तर दिले पाहिजे. रामाने पाण्यावर दगड तरंगवले. शाळेत शिकलेला दहावीचा कॉन्व्हेंटचा विद्यार्थी गेला, दगडावर राम नाव टाकलं, दगड पाण्यात डुबला. तो आला परत, म्हणला ओ बाबा बंद करा. म्हणले काय? दगड पाण्यावर तरंगला नाही. म्हणे कस काय? नाव टाकावं लागतं. नाव पण टाकलं म्हणे तरंगला नाही. कीर्तनकाराला माघार घ्यावं लागली. नाका माघार घेऊ. वाल्मिक ऋषी म्हणतात, नीट ऐका हा, विज्ञान त्या काळीही प्रगत होतं, आताही आहे, पण त्या काळात विज्ञान जास्त प्रगत होतं आतापेक्षा. मी पटून देईन. भाताचं पीक घ्यायला लागतात 4 महिने. किती? 4. कमीत कमी 4 महिने भाताच्या पिकाला लागतात आत्ता. पण त्र्यंबकेश्वरला असा एक संशोधक वैज्ञानिक होऊन गेला, नाव आहे त्यांचं गौतम ऋषी. हे सकाळी भात पेरायचे, दुपारी सोंगायचे आणि संध्याकाळी भात शिजून खायचे. एकच दिवसात भाताचं पीक घेणारा वैज्ञानिक त्र्यंबकेश्वरला 1000 वर्षापूर्वी राहत होता. आणि आम्ही म्हणतो विज्ञान पुढं गेलं. काय कृषी शास्त्र प्रगत आहे. तुम्ही म्हणाल कसं काय होतं? पुष्य नक्षत्रावरती रात्री 12 वाजून काही मिनिटाने अंकुल नावाच्या वनस्पतीचं तेल जर बियाण्याला चोळलं, पण त्याला तिथीवार नक्षत्र जपावं लागेल, नाही तर बसाल घरी प्रयोग करीत. एकच दिवसात पीक खाण्याजोगं होतं. हे कृषी शास्त्र कुठलंय? इथलंय. भारत कृषी प्रधान देश आहे. किती संशोधन आहे. मेलेल्या माणसाच्या तोंडात तुळशीचं पान का ग आजी? का बरं टाकता ग? गप्प बस असं बोलाय. अरे द्या उत्तर, द्या द्या उत्तर, रिझन सांगा. एप्रिल आणि मे ह्या 2 महिन्यात माझ्याकडं नावांसहित लिस्ट आहे 2533 लोक, म्हणजे 2500 लोक पॉझिटिव्ह असलेले 3 दिवसात निगेटिव्ह झाले. कशाच्या बळावर? शिकाना. मेलेल्या माणसाच्या तोंडात तुळशीचं पान का असतं हे बघा. जागेवर व्हायरल इन्फेक्शन स्टॉप करण्याचं काम तुळशीत आहे, म्हणून ती दारापुढ आहे. हे रिझन आहे, हे विज्ञान आहे. एखाद्या मेलेल्या माणसाला तुम्ही गेले त्या मूर्तीला सहभागी झाले आणि तो जर साथीच्या आजारानं गेला, तर मेलेल्या माणसाच्या शरीरातनं विज्ञान डॉक्टरी तत्व सांगतं कितीतरी स्पीडने नाकातोंडातून ते व्हायरल बाहेर पडतं, ते जंतू बाहेर होते. आणि ते जंतू बाहेर पडले का बाकीच्यांना संसर्ग होतो. मग तुळशीचं पान तिथं तोंडात ठेवल्याबरोबर तो आजार जागेवर स्टॉप होतो, बाकीच्यांना तो आजार जडत नाही. बरं तिथून पुढं आलं अग्नी डाग देऊन का तुम्हाला कडुनिंबाचं पान चावायला देता? रिझन काय? जुने लोक शिकलेले नव्हते, पण पुरेपूर वैज्ञानिकच होते. ते देव भोळे नव्हते, मानलंच. 10 पानं कडुनिंब, 10 पानं तुळस, 4 लवंगा, 4 काळेमिरे हे मला कोरोनाच सांगायचं होतं, पण आमच्या तोंडावर पट्ट्या बांधल्या. काय करू? ही गरज होती आणि आत्ताही करा. का करा? तिसरी लाट येणार आहे म्हणे. कोणाला भविष्य कळत असो? आय डोंट नो, मला नाही माहिती. पहिली लाट आली म्हाताऱ्यांवर, दुसरी आली तरुणांवर, आता बालरोग तज्ज्ञ राहिलेत ना, ते कशाला ठेवावे. मग तिसरी लोटली लहान मुलांवर. कधी कधी सत्य पण जरा जपूनच बोलावं लागतं, पण करू काय, माझी तळमळ मला स्वस्त बसू देत नाही. पहिली लाट होती म्हाताऱ्यांवर, दुसरी होती तरुणांवर, तिसरी आली बालरोगवाल्यांवर. तिसरी लाट मी सांगतो, तुम्ही लिहून ठेवा, मुळव्यात भगंदरवाल्यांवर येणार आहे, कारण ते डॉक्टर राहिले ना बिचारे, त्यांना कशाला सोडायचं. पाझा मालेगाव काढा, पाझा मालेगाव काढा, झालं ना मुळव्यात, येणारच आहे ते, दूर कशाला जाता. म्हणून आपुली आपण, आता आठवतंय आम्हाला तुकोबा, आपुली आपण करा सोडवण. पुढचं राहू द्या जरा बाजूला, पुढचं थोडस थांबा, कारण माझ्या सिद्धांताला ते गरज. एवढं संत्या संतांचा प्रत्येक शब्द इम्पॉर्टंट आहे, अंडरलाईन करा. 10 पानं तुळस, 10 पानं कडुनिंब, कारण कडुनिंबाच्या पानात आजार झिडकारण्याची ताकद आहे. आत्ता सध्या मी येताना माझ्या बॅगमध्ये तुळशीची पानं आणले का? जाता येतात, चावून खायचे.
एप्रिल मध्ये पुण्यावरून एक फोन आला, रडत होत्या त्या ताई, तिची बहीण आजारी आहे, महाराज बेड मिळत नाही, ऑक्सिजन मिळत नाही, काय करू, मरायचं का? म्हणलो मावशी एक काम करा, दोन दोन तासाला चार चार तुळशीचे पानं चावायला द्या आणि भीमसेनी कापूर नाकाजवळ हुंगायला द्या, वास घ्यायला द्या. संध्याकाळी ज्यांची ऑक्सिजन लेवल एकदम कमी आहे, तडफडती ती बाई, पण तुळशीचे पानं खाऊन आणि कापुराचा वास घेऊन संध्याकाळी तिची ऑक्सिजन लेवल 99 पर्यंत गेली. विज्ञानाला चॅलेंज आहे. तुळस, मग तुकाराम महाराज काय वेडे नाहीये. कंठी मिरवा तुळसी, व्रत करा एकादशी, हे का सांगितलं? संतांची प्रत्येक कृती, प्रत्येक शब्द हा जगाच्या हिताचा आहे. कोणासाठी आहे? आपल्या हितासाठी आहे. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. आपली झोळीच जर फाटकी आहे, कल्पवृक्षाखाली बसतो आणि झोळीला चिगळ लावतो, अरे मूर्ख माणसा, तू कल्पवृक्षाखाली आहे. अरे ह्या महाराष्ट्रात तू राहतोय, ज्ञानोबा तुकोबांचं तू लेकरू आहेस, का विसरतो त्यांना? वाच, वाचशील. पण आम्ही वाचतच नाही तेव्हा वाचायचा काही प्रश्नच उरला नाही. वाचा ना, वाचाल. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला ज्ञानेश्वरी सापडतं. मी आळंदीचा विद्यार्थी नाही, मी शेतकरी आहे. मला जर एखादा सिद्धांत आडला, माझा भाव आहे हा, ही माझी श्रद्धा आहे, तुमचं होईलच असं नाही, पण त्या श्रद्धेने करा. मला एखादा सिद्धांत आडला तर कोणाला विचारू? बरं, प्रत्येक जण असा मुफ्त देतोच असं नाही, बरेचसे लोक हात आखडून देतात, देतात, लक्ष द्या. का देतात माहीत नाही, पण जे जे आपणासी ठावे, जे माहीत आहे ना ते द्या. आणि जर तुमच्या जवळच तुम्ही दिलं नाही तर त्याला गंज येऊन तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. म्हणून ज्याच्या जवळ जे ज्ञान आहे ते त्यानं वाटलं पाहिजे. रिटायर झालेले माणसं इथं आले पाहिजे, त्यांनी बसलं पाहिजे, लहान मुलांना सोबत घेऊन त्यांनी त्यांच्याकडून हरिपाठ म्हणून घेतला पाहिजे, म्हणलं पाहिजे. का तो वेळ इकडे द्या? कारण का आता तुम्ही कामावरचा वेळ कुठं घालवाल? पण रिटायरमेंटला आमचंच प्रवचन राहतो, कीर्तन असतं, आणि घरी गेलो का त्या मावशींचा फोन येतो, महाराज काय, अहो काय, ते होते कामावर तिकडंच बरे होते. म्हणे काय? सारखं घरात लक्ष, हे केलं नाही, ते केलं नाही. अहो सुटायाचा काही करीतो उपाय, तो देखे पाय गोवी येले. कसा सुटशील? तुकाराम महाराजांकडे कोणीतरी जातन विचारतं, तुकोबा मला मोकळं व्हायचंय, मला सुटायचंय. तुकाराम महाराज हसून म्हणले, चल केलासी मोकळा मन विठ्ठल वेळोवेळा. किती सोपं आहे. सोपे वर्मा आम्हा सांगितले संती. मला जर नाही आठवलं एखादा सिद्धांत, मी बसायला आसन घेतो, व्यासपीठावर ज्ञानेश्वरी ठेवतो, माऊलींचं समाधीचं, संजीवन समाधीचं स्मरण करतो, डोळे बंद करून ज्ञानेश्वरी उघडतो, मनातला प्रश्न माऊलींना सांगतो आणि उघडलेल्या ज्ञानेश्वरीत असं पानावर बोट ठेवून देतो, डोळे बंद आहे, कुठला सिद्धांत माहीत नाही, मनात प्रश्नांचं काहूर आहे, पान नंबर कितवा माहीत नाही, ओवी कितवी माहीत नाही, अध्याय कितवा माहीत नाही, पण ज्ञानेश्वरी डोळे बंद करून उघडली, बोट ठेवलं, माऊलींचं स्मरण करून हळूच डोळे उघडले आणि ते जे बोट ठेवलं तिथं वाचल्यानंतर अंगावर काटा येतोय माझ्या, वाचल्यानंतर माझ्या प्रश्नाचं उत्तर तिथं ओवीत मिळालं. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. विठ्ठल विठ्ठल अंगावर चाललंय. मी बरोबर संगती लावून देईन, एकही सेकंद तुमचा वाया जाऊ द्यायचा नाही. महत्वाचा आहे वेळ, तुमचा आमचा महत्वाचा आहे, लक्ष द्या. ऐका, मी बोलत होतो संतांनी फक्त समाज हितासाठीच काम केलं. पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान, डिस्कवरी ऑफ इंडिया नावाच्या पुस्तकात लिहितात. कोणतं पुस्तक आहे? डिस्कवरी ऑफ इंडिया. त्याच्यात पंडित जवाहरलाल नेहरू दोन वाक्य लिहितात, मी सगळं वाचलं, मला एक वाक्य आवडलं, एक अजिबात नाही आवडलं, पण ते सत्य आहे. ऐका, पंडित जवाहरलाल नेहरू म्हणतात, आख्या जगात जेवढे संत झाले नाही
भारतात नाही बर का, नीट ऐका वाक्य, अंडरलाईन करा. अख्ख्या जगात जेवढे संत झाले नाही ते एकट्या महाराष्ट्रात झाले, असं गर्वाने ऊर माझा भुगून आला. आणि खरं आहे, तुम्ही उत्तर प्रदेशला जा, तिकडे मोठे मोठे बोर्ड मिळतील, देवभूमी उत्तरांचल में आपका हार्दिक स्वागत आहे, कारण ती देवभूमी आहे. महाराष्ट्रात असा कुठंच बोर्ड नाही, संत भूमी महाराष्ट्र में आपका हार्दिक स्वागत आहे, लिहायला पाहिजे. कोणाची भूमी ही? जगात जेवढे संत झाले नाही ते एकट्या महाराष्ट्रात झाले, जवाहरलाल नेहरू लिहितात डिस्कवरी ऑफ नाव इंडिया नावाच्या पुस्तकात. जगात जेवढे संत झाले नाही ते एकट्या महाराष्ट्रात झाले, पण ते पुढे म्हणले महाराष्ट्रातल्या लोकांना अजिबात कळले नाही. नामदेव महाराज पंजाबातल्या लोकांना कळले, पंजाबातल्या. गुरु ग्रंथ साहिब डोक्यावर घेऊन नाचतात ते आमच्या नामदेव महाराजांना डोक्यावर घेऊन, पण आम्ही समजूनच घ्यायला तयार नाही, कारण महाराष्ट्रातल्या लोकांना कळले नाही. त्याचा अर्थ असा आहे, ज्ञानेश्वर माऊलींना त्रास द्यायला काही चीन मधले लोक नव्हते, ते तिथलेच होते. लक्ष द्या, तुकाराम महाराजांना मंबाजीने मारलं तो काही पाकिस्तानातला तालिबान मधला नव्हता, तो तिथलाच होता. साईबाबा शिर्डीला होते, तोपर्यंत कुणी अन्न दिलं नाही, घासभर अन्न दिलं नाही, दिव्याला तेल दिलं नाही. साईबाबा होते त्यावेळेला साईबाबांना कोणी घासभर अन्न दिलं नाही. आता साईबाबाच्या समाधीला सोन्याच्या ताटात जेवण आहे. कळतंय तुम्हाला मी काय बोलतो? धन्य म्हणवेन इहलोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखी. तुकाराम महाराज म्हणायचे, अरे तुम्ही तुम्ही लोकांना सांगेल आम्ही तुकाराम महाराजांना पाहिलं, महाराष्ट्रातल्या होत आपण, आणि त्या तुकोबांचा अभंग आहे. तुकाराम महाराजांनी ह्या अभंगामध्ये संत चरण रजाचा परिणाम सांगितला. बरं, आता प्रश्न असा आहे, संत रज चरण रजाचा परिणाम कोणावर होतो? त्याच्यात तीन कॅटेगरी आहे, तीन प्रकार सांगितले, तीन कप्पे तीन टप्पे सांगितले. संत चरण रजाचा परिणाम जडावर होतो, संत चरण रजाचा परिणाम देवावर होतो, संत चरण रजाचा परिणाम जीवावर होतो. कसा काय? भजन करा ना, विठ्ठल मी काढा सांगणार आहे, पण मला शेवट आठवण करून द्या, टॉप सिक्रेट ठेवलं इथे, ऐका ऐका लक्ष द्या. संत चरण रजाचा परिणाम जडावर होतो, देवावर होतो, जीवावर होतो. पहिले दोन टप्पे समजून घेऊ. संत चरण रजाचा परिणाम जडावर होतो. मी आत्ताच ज्या संत तुकाराम महाराजांबद्दल बोलत होतो त्या तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये एक दृष्टांत येतो, पाठ आहे सगळ्यांचा, पण माझ्या आत्ताच्या सिद्धांताला तो गरजेचा आहे म्हणून सांगतो. लक्ष द्या, तुकाराम महाराज तीन डोंगरांपैकी एक डोंगरावर भजनासाठी बसायचे. तुकाराम महाराज एक ठिकाणी रोज कधीही बसले नाही. त्याचं कारण आहे, बेहता पाणी चलता साधू. पाण्यानं वाहत राहावं म्हणजे त्याच्यात दुर्गंधी घाण निर्माण होत नाही, आणि साधू संतने चालत राहावं काम क्रोध निर्माण होत नाही. आज भामचंद्र डोंगरावर, उद्या भंडाऱ्या डोंगरावर, परवा गुरुड्या डोंगरावर, अशी जागा बदलायची. पण तुकाराम महाराजांचं काम व्हायचं, पण तुकाराम महाराजांच्या ज्या महान पतिव्रताच्या पत्नी होत्या आवली जिजाऊ, तिची धावपळ व्हायची बिचारीची. माफी मागून बोलतो, व्यासपीठावर आहे याचं फार पावित्र्य जपावं लागतं. हल्ली काय दोन चार पुस्तकं वाचले का कीर्तन प्रवचनकार होत आहेत, नाही असं नाही, परंतु त्यासाठी साधना गरजेची आहे, तुमची तपश्चर्या गरजेची आहे, रोजचं नामस्मरण गरजेचं आहे, विष्णू सहस्रनाम गरजेचं आहे. कारण का, एखादा शब्द जर गलत व्यासपीठावरून गेला तर त्याचं प्रायश्चित्त करावं लागतं, अपघात होऊ शकतो, दगाफटका होऊ शकतो. इतकं सोपं नाही. जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी, फार पथ्य बाबांनो, इतकं सोपं नाही आहे. पाकिट कधी मागून घ्यायचं नाही, कधीच नाही, ठरवायचं तर नाहीच.
फार भयानक पाप सांगितलंय बाबा, जाऊ द्या, नको बोललेलं बरं. कारण काय होतं, आमची माणसं माझा फार तिरस्कार करता, कारण मी डायरेक्ट बोलतो, डायरेक्ट बोलतो. गरज आहे त्याची. जे प्युअर दिलं ना, ते प्युअरच लोकांपर्यंत पाठवा, त्याच्यामध्ये स्वतःच नका घुसाडू. अरे इतकी तपश्चर्या केली माझ्या तुकोबांनी, हाडं झिजवले, रक्त आटवलं, लोकांचा मार सहन केला आणि हा गाथा दिला. किती तुकाराम महाराज श्रीमंत आहे, विचारांनी, मनाने आणि परिस्थितीने आणि मनाने पण. बोलू कधीतरी, सोडून द्या. रामकृष्णाने माफ करा, लक्ष द्या. रोज पत्नीने म्हणायचं, अहो कधी कधी संध्याकाळ होती तुम्हाला जेवायला का गावले. काही काही कीर्तनकार असं प्रतिपादन करता, तुकाराम महाराजांची पत्नी तुकाराम महाराजांना शिव्या द्यायची, पाप आहे. तुकाराम महाराजांची पत्नी इतकी महान पतिव्रता होती की तुकाराम महाराजांना शिव्या नव्हती देत. तिची तिची उंचीच इतकी होती, ती तुकाराम महाराजांच्या देवाला शिव्या द्यायची. हो उगीच नाही लिहिलं, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरील सत्ता. तुकाराम महाराजांचा कायुष्य गेलं, देव स्वप्नात कधी कधी यायचा नाही, पण हिच्या पायात काटा भरला का पंढरीचा पळत यायचा. काय कारण, मज दास करी त्यांचा संत दासाच्या दासाचा घेईन कल्पवरी सुखे गर्भवास हरी. तुकोबांचं वचन आहे. काय मागणं आहे, माणसाने दासाच्या देवाचा जो दास आहे त्या दासाच्या दासाचा दास व्हावा, चपला सांभाळाव्या, त्याची धूळ पुसावी. आजही तुम्ही गुरुद्वाराच्या बाहेर बघा, मोठे मोठे व्यापारी, मोठे मोठे शेठ सावकार चपलांची सेवा करतात. मज दास करी काय केलं आवलीने, फक्त पतीचं भजन खंड पडू नये म्हणून जेवू घातलं. एखाद्या वेळेला जेवायला नसेल, तिने उसनवारी केली, पण पतीच्या भजनात जेवणामुळं खंड पडू नये इतकी काळजी घेतली. काय गावले, अहो तुम्ही जेवले नाही तर मी जेवत नाही, आणि मी जेवले नाही तर लेकरं जेवत नाही, याला संस्कार म्हणतात. लक्ष द्या, कुणी कुठं जन्माला येत नाही हे ठरले. तुकोबांची पत्नी तुकोबांच्या तोंडात पहिला घास घातल्याशिवाय तोंडातला थुंका पण गिळत नव्हती. शिव्या देईल ती तुकोबांना, काय बोलता. पथ्य पळा, जेवू घालताना जेवू घातलं, पाणी पाजलं, पदराने तोंड पुसलं, करा आता भजन, पण ऐका ना काय, उद्यापासून सांगून येत जाना, म्हणजे माझी धावपळ होणार नाही, तुम्हालाही वेळेवर मिळेल. अहो मी त्या डोंगरावर गेले, ह्या डोंगरावर गेले, आणि तिसऱ्यांदा ह्या डोंगरावर आले तेव्हा तुम्ही दिसले. बरं, एक ठिकाणी बसत नाही, सांगत जा. इकडं तिकडं तुकोबांनी पाहिलं, माझा मुद्दा चाललाय. संत चरण रजाचा परिणाम जडावर होतो. तुकाराम महाराज म्हणले, आवले देहूतून बाहेर आल्यावर आजही तीन डोंगरांवर तीन वाटा जातात. आवले डोक्यावरची भाकरीची टोपली खाली ठेवायची, भोपळा कोरून साफ करून त्याला सुतळी बांधलेली आणि त्याच्यात पाणी ते बाजूला ठेवायचं. आणि तीन वाटा आहे, तिन्ही वाटांना कान लावायचा. ज्या दिवशी ज्या वाटेने विठ्ठल विठ्ठल नामाचा जप ऐकू येईल त्या वाटेने यायचं. मी तिथं बसलेला असल, दृष्टांत संपला. तुकाराम महाराज जिथं पाय ठेवायचे तिथली वाट विठ्ठल 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 म्हणायची. आला मुद्दा लक्षात, संत चरण रजाचा परिणाम कशावर झाला, जडावर झाला. आता ऐका, संत चरण रजाचा परिणाम देवावर होतो. देवावर, हो. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. कशातले हे, हनुमान चालीसा. हनुमान चालीसा. मन हा आरसा आहे, आणि सद्गुरूंच्या पायाची धूळ त्या मनरूपी आरशाला स्वच्छ करत असते. येणार आहे पुढं विषय. मी एक मुद्दा आता शेवट मुद्दा म्हणून हाताळतोय. पहिला मुद्दा मी बोललो, संत चरण रजाचा परिणाम जडावर होतो, तुकोबांचा दृष्टांत. संत चरण रजाचा परिणाम देवावर होतो, याच्यासाठी दुसरा दृष्टांत. का दृष्टांत, कशासाठी, असं असं कसं, त्याच्यासाठी दृष्टांत. माझ्यासहित सगळ्यांना लक्षात यावा म्हणून
एक दिवस देवानं डोकं दुखायचं नाटक केलं. दृष्टांत पाठ असेल, माझ्या सिद्धांताला गरजेचं आहे म्हणून ऐका. एक दिवस देवानं डोकं दुखायचं नाटक केलं. माझं डोकं दुखतं, आता देवाचं कधी डोकं दुखणारच नाही, आणि देवाचं डोकं दुखलं तर आपण राहणार नाही. लीला आहे ती देवाची. माझं डोकं दुखतं माझं बरं. त्याला किती जणी होत्या त्या? 16,108. भागवतच संगती आली याची. 16,108 नाड्या आहेत, पण उत्तर प्रदेशमध्ये कृष्ण जास्त प्रसिद्ध असल्या कारणानं ते लोक डच ऐवजी र म्हणतात. कृष्णाला नाड्याने, कृष्णाला नाड्या. 16,108. आता लौकिक अर्थ घ्या, ज्याला जशी संगती लावायची तशी लावा, पण नीट ऐका. माझे गुरुमाऊली म्हणतात शरीरामध्ये 16,108 नाड्या आहेत, आणि त्या 16,108 नाड्यांचं जो प्रभुत्व आत्मा करतो तोच कृष्ण परमात्मा आहे. मंदिरात अंतरात तोच नांद कुठं, द्वारकेचा राणा असं म्हणायचं बरं का. द्वारकेचा राणा आणि बोट करून म्हणायचं पांडवा घरी. कसं काय? कोण पांडव? कुंतीचे 5 पांडव नाही गेले स्वर्गाला. माझे ज्ञानोबा माऊली म्हणतात तुमच्या शरीरामध्ये जे 5 प्राण आहे ते पांडव आहे. काय नाव त्यांचे? नकुल, सहदेव, अर्जुन, भीम, युधिष्ठिर. नाही, त्या 5 पांडवांचं नाव आहे प्राण, अपान, व्यान, समान, उदान. या 5 प्राणांच्या ठिकाणी जो आत्मा आहे तोच परमात्मा. म्हणून तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. है का नाही? पण विषय निराळा आहे, लक्ष द्या. हरि ओम सहस्र शीर्षा पुरुषा सहस्र साक्षा सहस्र पात सभूमि विश्वतरुत्त अत्त तिष्ठ दशांगुलम पुरुष एवदम सर्वम यद्भूतम यच्च भव्यम उतामृतत्व शेषान यदन्नेनातरोहति एतवानस्य महिमा अतो जायांश पुरुषा पादस्य विश्वभूतानि. 1997 साली शिकलोय मी हे त्र्यंबकेश्वर. पण काय होतं, मला येतं म्हणून मी लादू नाही. लक्षात येते का तुमच्या? तुम्हाला जे येईल ते मला येईल असं नाही, आणि मला जे येईल ते तुम्हाला येईल कशावरून? डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात इथं प्रत्येक माणसाचा जन्म विशिष्ट कारणासाठी झालाय. कोण म्हणतं? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. मला ते माणसंच आवडत नाही, पण त्यांच्यातला हा माणूस इतका आवडतो, इतका आवडतो. मी त्यांचं प्रत्येक पुस्तक वाचतो, म्हणून मी त्याच्यातून इसेन्स अर्क असा काढला या जगामध्ये प्रत्येक मुसलमान डॉक्टर APJ अब्दुल कलाम व्हावा, आणि ह्या जगातला प्रत्येक हिंदू स्वामी विवेकानंद व्हावा. जगातले भांडण, जगातले भांडण. पण बोल बोलता वाटे सोपे, करणे करता टीर काफे. असो लक्ष द्या, देवाचं डोकं दुखायला लागलं. मी जे हे संस्कृत बोललो ना ते सुप्त आहे, आणि ते सुप्त ह्या दृष्टांताचं आहे. मराठीत पण मी सांगू शकतो, ओवी बद्ध आहे, पण वेळ माझ्याकडं कमी आहे. संगती लावून थांबायचं आहे, लक्ष द्या. एकदा भजन करा विठ्ठल विठ्ठल. देवाचं डोकं दुखायला लागलं. माझं डोकं दुखतं, माझं डोकं दुखतं, माझं डोकं दुखतं. 16,108 जणी होत्या. काय करावं, काय करावं? नेमके तिथं महान भगवत भक्त ज्यांनी ही गादी चालू केली ते आद्य कीर्तनकार सुरुवातीचे आमचे गुरु, आमचे घडवण्याच्या मागचे नारद मुनी आले. काय झालं, का रडता? देवाचं डोकं दुखतं. नारद मुनी गेले. हे देवा, सगळ्यांच्या आधी अस्तित्वात आलेला आहे, ज्याला प्रारंभ मध्यांत नाही, जो सत्वरजतम गुणांचा आत्मा आहे, जो सगळ्यांच्या आधी अस्तित्वात आलेला आहे, त्या नारायणाला मी वंदन करतो. नारदाची ही स्तुती ऐकून भगवान विष्णू म्हणाले, नारदा तू कोणत्या हेतूने आलेला आहेस, तुझ्या मनात काय आहे ते सर्व सांग, त्याचे उत्तर. हे सत्यनारायण कथेतलंय मग नाशच झालं तिथं. तुझ्या मनात काय आहे ते सांग, त्याचे उत्तर मी तुला देतो. नारद म्हणाले, देवा स्वकर्माच्या प्रभाव
अभावाने नाना जीवयोनी जन्म पाहून अनेक प्रकारचे लोक क्लेश पावत आहे, दुःख पावत आहे, दरिद्र्याने पिछाडलेले. हे नाथा, मजवर आपली कृपा असेल तर या लोकांचे दुःख खात्रीने कसे नष्ट होतील याचा उपाय मला सांगावा. देव म्हणला तो सगळा उपाय सांगतो, पहिला मला डोकदुखीचा उपाय सांग. स्वार्थी येणार तो फक्त लोकांच्या कल्याणासाठी जटतो. ते नवनाथ वाचलं मी त्याच्यात ते शेवट शेवट. तो इंद्र म्हणला तर कळीचा नारद काय झालो, बापरे वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. नारद मुनी चांगल्यासाठीच कळ लावतो, कळ लावणं नाही येते ते चांगल्यासाठीच. ते काय झालं म्हणे एकदा सांगू का? सांगू मला असा बर आलाय आज काय काय काय. नारद मुनी विषयाला म्हणून बोलतो. एक दिवस ना रामांच्या दर्शनाला रांग लागली होती, रामाच्या दर्शनाला. तर त्या रांगेत वसिष्ठ पण होते. राम प्रभू ज्यावेळेस अयोध्येला बसले ना राज्यावर, रांगच होती. आणि मग त्या रांगेत नेमकाश पूजा पाठ आटपून हा बाबा आला. मी मागा आत केला बरं का. हा मारुती राय आला आणि शेवट उभा राहिला, श्रीराम जय राम जय. आणि तिथं नारद मुनी आले. म्हणे काय मारुती? म्हणे काय दर्शन घेतो ना, वाजले किती? म्हणे तू पूजा राहील बाजूला, एक काम कर मी रांगेत उभा राहतो, तो नंबर आला का तुला मिस कॉल देतो, तू ये. करतो ना आपण कधी कधी का? अरे किती वेळ लागेल, कशाला थांबतो, जा. आता मारुतीने नारदाचं ऐकलं, ठीक आहे गुरुजी येतो. मारुती गेला निघून, या पठ्याने काय केलं, ती रांग मोडली आणि पटकन दर्शन केलं. विश्वामित्र म्हणले का बरं तू रांग मोडून आला? हो गुरुजी तुम्हाला सांगायला आलो. म्हणे काय? त्या मारुतीला एवढा बाळाचा अहंकार, म्हणे दर्शन न घेता पळून गेला. पा पठ्या, आमचा पहिला कीर्तनकार बरं का, पण चांगल्यासाठी पळून गेला. म्हणे विश्वामित्र काय हो, कठीणच आहे, कठीण आहे. लाल झाले कामा. जी गुरुजी इकडे हे इकडे. राम जवळ विश्वामित्र दर्शनाला रांग. राम गे. हा हा काय प्रभू? काय गुरुजी? उद्या दिवस उगवायच्या तो मारुती मेलेला पाहिजे मला. कापर झालो रामाच्या अंगाचा. गुरुजी काय बोललात तुम्ही? उद्या सकाळी सूर्य उगवायच्या आत मारुती मेलेला पाहिजे. का बरं? अपमान केलाय त्याने माझा. काय अपमान केलं गुरुजी? नारदाने सांगितलं दर्शन न घेता रांग मोडून निघून गेला, त्याला एवढा बळाचा अहंकार, मिजाज. जी गुरुजी इकडं आड इकडं विहीर. बरं ते झालं, हे कोणी ऐकलं? नारदानं. ते परत 120 स्पीडने पळत गेलं मारुतीक. मारुतीला म्हणला मर. म्हणलं झालं काय? आता गणगण कोणी केली? याच पठ्याने. आणि निरोप द्यायला कोण गेला? हा मारुतीला म्हणला राम तुला मारणार रे. म्हणले का बरं? तू रांग मोडून आला, मी त्या गुरुजींना सांगितलं, गुरुजींनी लगेच रामाला सांगितलं तो बजेट येऊ द्या म्हणे बजेट. मारुती मारुती ओ बुद्धिमताम वरिष्ठम. डोकं बुद्धी पाहिजे मारुती सारखी. म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांचा केलेला अभ्यास लक्षात राहत नाही त्यांनी राम रक्षेतला 34वा श्लोक 22 वेळा म्हणायचा. मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानर युत मुख्यम श्रीराम दूतम शरणम प्रपत्ते. आहा पाय धरले नारदा. आता यातनं कसं सुटायचं सांग. म्हणे यातनं सुटायला एकच मार्ग. म्हणे काय? जो तुला मारायला येतो त्याचं नाव घे. हे की नाही? मग देव तारी त्याला. हा आणि रामाशिवाय जीवनच नाही हो. आज मी रामाबद्दल नाही बोललो, आज अभंग त्याच्यावर. रामाबद्दल नाही बोललो तर रामाला नाही वाईट वाटणार, कारण मारुती पुढे राम सांगावा आणि रामा पुढे मारुती सांगावा, कारण रामाचं प्रवेशद्वार मारुती आहे. लक्षात येतं का तुमच्या? आधी पूजा गुरुनाथा चाले देवावरी सत्ता, माऊली बोलतात ज्ञानेश्वरी. मग काय करू? जो मारायला येतो त्याचं नाव घे. रामाला रात्रभर झोपच नाही, खळा खळा डोळ्यात पाणी. सीता म्हणली प्रभू काय झालं? अगं गुरुचा आदेश आहे, मारुतीला मारायला लागतं ग उद्या ना, त्याच्याशी बोलता येतं कुठं गेला काय माहिती, कळायला मार्ग नाही, काय करू काय करू. सीता म्हणली काळजी नका करू, बरोबर मार्ग सापडल आणि देवा
तुम्ही असताना त्याच्या केसालाही धक्का. अगं पण माझ्याच हातून मारायचं आहे नसे ते, काय करू काय करू. पण एक सांगू तुम्हाला, ज्या वेळेला पत्नीचा पतीचा आत्मविश्वास कमी होतो त्या ठिकाणी पत्नीने त्याचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. म्हणून प्रभू रामचंद्रांच्या यशामागे 50% वाटा. म्हणून राम सीता सीताराम काळजी नका. पहाड झाली विश्वामित्राले, रामा जी गुरुजी ओठ आटपलं का? आटपलं. काय गुरुजी? मारुतीला शोधायचं मारायचं धनुष्यबाण. बापरे, डोळ्यात पाणी चालू. पण गुरु आज्ञा, घेतला धनुष्य आणि गेले शोधित शोधित. पहाटच्या 2 वाजेचा अंधार आहे, ब्रह्म मुहूर्तातल्या अगोदरच 2 वाजेच पहाटची वेळ. अंधारात कुठं सापडायचं गुरुजी? सापडल म्हणे, आवाज घे, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. त्या दिशेने गेले. पण सांगू तुम्हाला, अंधारात बसलेले होते मारुती राय, पण त्यांचं तेज इतकं होत, कोटी सूर्यांचे तेज हरी, हेममय भूषणे साजरी कस्तुभ म्हणे विशेष. आहा, काय वर्णन आहे मारुती रायाचं. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुत वनारी अंजनी सुता, ऐ का नाही असं तेज पडलं होतं. एक सांगू तुम्हाला, तुमचा जर मंत्र सिद्ध झाला ना, तुमचं तेज विलक्षण वाढतं. आणि तो मंत्र सिद्ध झाला आणि तुम्ही असे जवळून गेले तर तुमच्या अंगाचा मंद मंद कस्तुरी सारखा सुगंध येतो. हे मी माझ्या मनानं नाही बोलत आहे, लक्ष द्या, हे शास्त्रातलं आहे. गायत्री मंत्र असेल, प्रभू रामांचा मंत्र असेल, त्या स्टेपपर्यंत जर तुम्ही गेले तर तुमचं तेज विलक्षण असतं. बघता येत नाही एकटक त्या माणसाकडं, इतकं तेज असतं त्याचं, मारुतीचं होतं. बघतो मारुती म्हणे, कर धनुष्यबाण सज्ज. पहाट झाली होती, असं धनुष्यबाण सज्ज केला प्रभू रामाने. मनातले मनस्मरण केलं, हे रुद्र देवा, कारण रुद्र हनुमान आहे, भगवान शिव आहे, काय करू, गुरुची आज्ञा आहे. दिला बाण सोडून. पण राम नावाचं कवच असं तयार झालं होतं, त्याला राम रक्षा म्हणतात. ही मारुतीने वापरली बरं का, लक्ष द्या लक्ष द्या. रक्षा, राम रक्षा म्हणून जर तुम्ही घराच्या बाहेर पाऊल टाकलं तर तुमच्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत कितीही मोठा अपघात होऊ द्या, केसाला धक्का लागत नाही. छाती ठोकपणे सांगू शकतो का, अनुभूती आहे, हे बोगस नाही, साधनेत नाही. राम रक्षा, पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत अख्ख्या शरीराचं रक्षण करते ती राम रक्षा. काय होईल मारुतीचं? अहो तो बाण गेला, मारुतीला प्रदक्षिणा घातल्या आणि तो बाण परत आला आणि प्रभू रामांच्या भात्यात स्थिरावला, असं कधी होईल काय? आजपर्यंत प्रभू रामांच्या चरित्रात कधी झालं नाही. तीर कमान से, बात जुबान से और प्राण शरीर से एक बार निकल जाए तो फिर वापस नहीं आते. धनुष्यातून गेलेला बाण, शरीरातून गेलेला प्राण, तोंडातून गेलेला शब्द परत येत नाही, पण तो बाण रिटर्न आला परत. सकाळची दुपार, दुपारची संध्याकाळ, थकून गेले दोघ गुरु शिष्य, पण रामारुतीला काहीच होईना. शेवटी हात जोडले विश्वामित्राने, म्हणला, रामा हे रामा, तू नाही श्रेष्ठ, तुझं नाम श्रेष्ठ. हा म्हणून तुलसीदास बोलतात, भगवान से भक्त न बडे. तुलसीदास, भगवान से भक्त न बडे, कह गए संत सुजान, पुल बांधे रघुबीर चले, कुदी गए हनुमान. रामापेक्षा मारुती मोठा आहे. रामाला पुल बांधायची गरज पडली, मारुतीने उडी मारली श्रीलंकेत, उडी मारली भारतात. कोण मोठ या वादात नका पडू. रामकृष्ण होय त्याला प्रमाण आहे, आणि मी प्रत्येक गोष्ट प्रमाणाने सिद्ध करून देईल. आणि नाही दिली, कीर्तन झाल्यानंतर विचारा, सांगेल. वेळ कमी, 20-21 मिनिटं राहिलेत, फार राहिलं, पण करू काय. हे नाही सांगितलं तर पुढचं नाही समजत ना. सांगतो ना, एकदा भजन करा ना. विठ्ठल विठ्ठल माझं
डोकं दुखतं, माझं डोकं दुखतं. नारद मुनी गेले देवा औषध काय. देव म्हणला त्याला औषध एकत. संतांची माझ्या भक्ताच्या पायाची धूळ गंगेच्या पाण्यात एकत्र करायचं, डोक्याला कपाळाला लेप द्यायचा, डोकंदुखी बंद. देवानेच औषध सांगितलं. मग कुठं जाऊ, इकडे तिकडे जायचं कशाला. रुक्मिणी का गेले. देवी देवी काय नारदा, औषध मिळालं, लवकर सांगा काय औषध आहे. तुम्ही भक्त आहात देवाचे. हो. काय काम करता. सकाळी उठवते, देवाला आंघोळ घालते. बर बर. सत्यभाम ती कपडे देते, बाकीच्या उठणं लावतात, चंदन लावतात, देवाला जेवू का. बर बर बर. तुम्ही भक्ती करता करता. देवानं सांगितलं भक्ताच्या पायाची धूळ गंगेच्या पाण्यामध्ये असं एकत्र करायचं, ज्याला आपण मलमासारखं म्हणतो, ते कपाळाला लेप द्यायचं. मग देऊ आम्ही. द्या ना. रुक्मिणीने चपला काढल्यानं अंगणात फिरली. उचल 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 माती. संत चरण रज ऐकावर का. अभंगात जायचंय आपल्याला आणि अभंगावर चाललं. संत चरण रजाचा परिणाम जडावर होतो, दुसरा मुद्दा देवावर कसा होतो बघा. त्या पायाची धूळ नारदानं घेतली आणि निघाला. पण नारद लय विचित्र प्रकरण, मी मगाशी बोललो. तो नारद म्हणला बघा बर का, तुमच्या पायाची धूळ देवाच्या कपाळाला लागल्यावर तुम्हाला नरकात जावं लागेल. ती म्हणली टाक पहिली खाली टाक टाक. बायकोचा स्वभावच असा असतो. म्हणून ते प्रेम असतं पण त्याच्यात थोडा स्वार्थ असतो असं मी कुठंतरी ऐकले. म्हणून असं म्हटलंय, फुलात फुल जायचे जगात प्रेम बाईचे आईचे. ज्या प्रेमामध्ये स्वार्थ नाही ते प्रेम आईचं, आणि ज्याच्यात थोडा बहुत स्वार्थ आहे ते प्रेम पत्नीचं. म्हणून कामावरून मुलगा घरी आला का, बाप म्हणतो बेटा कितना कमाया, बघा प्रेम. म्हणून बापाचा दुसरा नंबर आहे बरं का, आईचा पहिला आहे. आहे प्रेम बापाचं पण दुसरा नंबर आहे. कामावरून मुलगा घरी आला, बाप म्हणतो बेटा कितना कमाया, पत्नीने कुकरचा गॅस कमी केला, पळत गेली नवऱ्याच्या हातातून बॅग घेतली, नवऱ्याला म्हणली सुनते हो आज कितना बचाया. प्रेम. मुलगा पळत पळत आला, बापाच्या कमरेला बिलगून बोलला पप्पा पप्पा खाने के लिए कुछ लाया. बाप म्हणतो बेटा कितना कमाया, पत्नी म्हणते कितना बचाया, मुलगा म्हणला खाने के लिए कुछ लाया. आई काठी टिकी टिकी जाऊन म्हणली बेटा तू दिनभर इधर उधर भटका रे, आज तूने कुछ खाया. कोणी विचारलं. माँ तो माँ होती है मेरे भाई. करीना भा यांच्यासाठी सगळं बरं झालं. तुम्ही काहीतरी म्हणले गरजेचं होत, ते अधून मधून पाहिजे, नाही तर माझाच मायकन माझच ऐक असं नाही ना चालू. अधून मधून पाहिजे. किती गोड आहे बाबा, फारच सुंदर. लक्ष द्या. टाकून दिली ती धूळ. स्वार्थी प्रेम. नारदा काय प्रभू अण्णा देवा काय कामाचा नाही आणि काय परत घेतली धूळ. एक काम कर, ऐका बरं का देव काय बोलतो. हे बघा माझ्या अंगावर काटा येतो आणि आलाच पाहिजे. कारण कीर्तनकारानं असं बोलता बोलता ते वास्तव समोर दिसावं असं बोलावं. कल्पना करा,
कृष्ण परमात्मा तळमळतोय, डोकं दुखतं डोकं दुखतं, आणि पत्नीने धूळ द्यायला नकार दिला, काय वाटलं असेल? मतलब के संग साथी यहां पे दुनिया में किसी का कोई नहीं, जब टिकट मिला है जाने का डेरा किया स्मशानों में, वहां जलाने वाले लाखों थे मगर जलने वाला कोई नहीं। कौन है आप लोग? अरे सर्वत्र वैभव ईश्वराचे, कोणी नाही देवा वाचून आपलं, सर्वत्र वैभव ईश्वराचे, अनुमात्र नाही बा जीवाचे, उघडेची यावे उघडेची जावे, ना कुछ तेरा ना कुछ मेरा, ये जग जो मोहम्मद रफींनी गायलंय, मुस्लिम समाजाचा माणूस पण असे गाणे गायले, आहा फार सुंदर। ये जग जोगी वाला फेरा, राजा हो या रंक सभी का, अंत एक सा होए सुख के, सब साथी दुख में ना को, मेरे राम मेरे राम तेरा नाम एक सच्चा गौरव आपणच करावा, है का नाही? केला पाहिजे। कृष्ण परमात्मा बोलतो, नारदा आत्ताची आत्ता गोकुळात जा, का मला इतकी खात्री आहे, इतकं प्रेम आहे रे त्यांचं निस्वार्थी, त्या गोपाळांचं गोपिकांचं, त्यांच्या पायाची धूळ आणते नाही म्हणणार नाही। काय गोड बोलतात एकनाथ महाराज, आम्ही काल्याला म्हणत असतो, कोण भक्ती केली गोपाळी, कोण भक्ती केली गोपाळी, काय ती सोवळी कावळी, त्यांचे उचिष्ट कवळ मी गिळी, प्रेम समेळी डुललो तो, का मी त्यांच्या अन्नासी भुकाळलो, यज्ञ पत्न्यासी मागो गेलो, अरे मी भावार्थाचा भूप केलो प्रेमाचा पाहुणेरा। उद्धवाला कृष्ण सांगतोय, कोण भक्ती केली गोपाळी, हा गौळी यांची ताक पिरे, अरे अडाणी होते, गावठी होते, गावंढळ होते, पण परमोच्च भक्ती होती। जा गोकुळात, रथ दिला छान पैकी, सोन्याचा रथ आहे, चांदीची त्याला चाबूक आहे, सुंदर रथ त्याला अब्दागिरी आहे, आणि पांढऱ्या रंगाच्या आवडतीचे घोडे वेगाने धावणारे देवाने दिले। जा गेला गोकुळात, नारदाला पाहिल्या पाहिल्या गोप गोपिकांनी गोकुळातल्या हातातलं काम टाकलं, पळत रडायलाच लागल्या, आमचा कृष्ण कसा आहे, आमचा कृष्ण गेला तसा भेटला नाही। अहो ते सांगतो काय झालं, कृष्णाचं डोकं दुखत, केस ओरबडायला लागल्या त्या गोपिका, डोकं आपटायला लागल्या, देवा काय झालं, आता कसं येऊ आम्ही तुला भेटायला, एवढ्या रथात कसं पळत येऊ का देवा, देवा तुझं डोकं दुखतं, आता काय करू आम्ही, काय नका करू, तुमच्या पायाची धूळ पाहिजे, धूळ पाहिजे नारदा, काय होईल धूळ दिल्याने? देवाने सांगितले, तुमच्या भक्त माझ्या भक्ताच्या पायांची गोपिकांच्या पायाची धूळ आणा, गंगेच्या पाण्यात एकत्र करा आणि त्याचा लेप द्या, डोकं दुखायचं बंद होईल। गोप गोपिका पळत गेल्या, त्यांनी चाळणे आणल्या, माती चाळली, याला प्रेम म्हणतात। अरे द्या लवकर, म्हणले नाही ना, त्याच्यात खडा राहिला तर देवाच्या कपाळाला टोचेल ना, ही परमोच्च भक्ती आहे। असा चालून बारीक मातीचा असा ढीग तयार केला, आणि त्या ढिगावर गोप गोपिका नाचल्या म्हणे, कृष्ण कृष्ण जय 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 गोविंद बोलो हरि हरी गो
सुख सोहळा स्वर्गी नाचल्या त्या धुळीवर घ्या पोते भरून नारदानं पोत भरलं रठात टाकलं आला दिला लेप दृष्टांत संपला. संत चरण रजाचा पहिला परिणाम मी सांगितला जडावर होतो. तुकाराम महाराजांचा दृष्टांत. संत चरण रजाचा परिणाम देवावर होतो देवाच्या डोकदुखीचा दृष्टांत. आणि मला तिसरा भाव तुमच्या पुढे मांडून समारोपाकडे जायचंय. संत चरण रजाचा परिणाम जीवावर होतो तो कसा अभंगाचं पहिलं चरण. वासनेचे बीज जरूनी जाले संत चरण रज लागता कस सहज. आणि रिझल्ट आउटपुट काय सांगितलं. वासनेचे बीज जळूनी जाय. मला नाही माहीत सगळ्या अभंगाला मला नाही देता येईल. जगलो वाचलो तर परत नंतर बोलवलं तर हाच अभंग घेतला तर नाही तर मर परत बोलूया आपण. पण संत चरण रज समजून घ्या. संत चरण रज लागता सहज. आतापर्यंत आपण संतांच्या पायाची धूळ हे समजून घेत होतो बरोबर आहे. पण तुकोबा म्हणतात संत चरण रज म्हणजे त्यांनी सांगितलेलं वचन सहज त्यांच्या ऐकता गोष्टी फार गोड प्रमाण आहे. पुढे येणारच आहे लक्ष द्या. सहज संत चरण रज लागता सहज. सहज सहज या शब्दावर मला दृष्टांत आठवतो. बघा संतांच्या प्रत्येक कृतीमधून मी सुरुवातीला बोललो होतो परत शब्द रिपीट करतो कारण चांगली गोष्ट वारंवार सांगावी लागते वाईट गोष्ट शिकवायची गरज पडत नाही. असा कुठं बोर्ड वाचला का तुम्ही. आमच्याकडं छान छान शिव्या शिकून मिळते कुठंच नाही. कारण का राम घडवावा लागतो रावण आपोआप तयार होतो. राम घडवावा लागतो पण रावण आपोआप तयार होत होते. म्हणजे तो मेला महाराज कशाला सांगता. रावण मेला नाही अजून शिल्लक आहे. रावण वळखायचा असेल ना नीट पाहायचं घरातून गुपचूप. तो बांधानी बांधानी जर चाला ना बांधानी आपल्या वावरातला काँग्रेस उपटीतून दुसऱ्याच्या वावरात फेक घेतो. समजायचं रावणाचा सक्का मावस भाऊ. रावण व्यक्तिरेखा नाही ते प्रवृत्ती आहे. लक्ष द्या. चांगली गोष्ट सारखी सांगावी लागते. संतांच्या प्रत्येक क्रियेमाग ही तया आपलं कस काय. एक माणूस असा गल्लीतून चालला होता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि असा पिंजऱ्यात पोपट होता पोपट. आणि तो असा ओसरी टांगला होता पिंजरा. असा गोड पोपट लाल चोच हिरवा रंग. तो पोपट बोलला. तुला पोपट बोलता का. बरेचसे पोपट राम राम वगैरे बोलतात ठीक आहे. हा पोपट म्हणला काका कुठं चालले. तो म्हणला अरे आमचे गुरु आले मारुतीच्या मंदिरात त्यांच्या दर्शनाला चाललो आणि घरचे दोन चार प्रश्न आहेत ते विचारायचे. फार चांगले उत्तर देतात आणि तोडगे सांगतात. पोपट म्हणला माझा एक प्रश्न विचाराल काका. म्हणले काय प्रश्न आहे पोपटा तुझा. पोपट म्हणला त्या गुरुजींना विचारा ना मी पिंजऱ्यातून कधी मुक्त होईल. बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकोनी. खरच वाटत होतं पोपटाला पिंजऱ्यातून निघा. विचारतो म्हणे बाबा ते गेलं त्या गुरुजींचं दर्शन. जय हरी जय हरी कसं येणं केलं. म्हणे माझे प्रश्न आहे पण एक पोपट भेटला. अरे वा गुरुजी. म्हणले पोपट बोलला हो त्याने प्रश्न विचारायला पाठवलं. माझे विचारतो गुरुजी पण त्याचा विचारतो. म्हणे पोपटाने विचारलं मी पिंजऱ्यातून कधी मुक्त होईल. असं म्हणल्याबरोबर त्या गुरुजीने काय केलं हातपाय हलवले
वाकड तिकड तोंड केलं, डोळे झाकले, दिली मान टाकून, एक नाही दोन नाही पडलो ना ते. हा माणूस म्हणला, क्षणभंगूर नाही. बरोबर, याला का काय घाबरलं. ते आलं पळून घरी. ते घरी आल्यावर कोणीतरी निरोप पाठवला, काय प्रश्न विचारायचा असेल तर या. तो म्हणला, तो पडला होता. हा परत दुसऱ्या दिवशी आंघोळ पांघोळ करून आणि परत तोच पोपट तोच काका. काका विचारला का? अरे बेकारे म्हणे तो प्रश्न भाऊ, तुझा प्रश्न विचारला आणि त्या गुरुजीची तब्येतच बिघडली. काका आज परत विचारा ना. काय विचारू? मी पिंजऱ्यातून कधी मुक्त होईल? गेले काका गुरुजींचं दर्शन घेतलं. काय गुरुजी म्हणे, काल तब्येत बिघडली होती म्हणे. म्हणे माझे प्रश्न आहे पण पोपटाचा एक प्रश्न विचार ना म्हणे. लगेच उत्तर देतो गुरुजी, त्या पोपटाने विचारलं मी पिंजऱ्यातून कधी मुक्त होणार. गुरुजींनी काल सारखंच केलं, हात पाय हलवले, तोंड वाकड तिकड दिलं, दिली मान टाकून गेलो घाबरलो, गेलो घरी पळून. परत त्याला कोणीतरी फोन कर, ए गुरुजींनी सांगितलं प्रश्न विचारायला ये. हा गुरुजी कोणत्या तराचा आहे? प्रश्न विचारला का याची तब्येतच बिघडती. आजपासून आपले प्रश्न विचारायचे पोपटाचा, कारण त्याच्या प्रश्नातच गडबडे मेल्याच्या. मग तो निघाला परत तोच पोपट. तो काका काय झालं प्रश्न? गब्बस म्हणे, तुझ्यामुळं माय प्रश्न राहिले. तो हा प्रश्न विचारला का त्या गुरुची तब्येतच बिघडती. म्हणे काय झालं? अरे मी विचारलं, दोन दिवस झाले मी विचारलं गुरुजी, पोपटाचा प्रश्न आहे माझ्या विचारतो, पोपटाचा प्रश्न आहे पिंजऱ्यातून मुक्त कधी होईल. तो गुरुजी काय करतो? तो प्रश्न विचारला का? हात पाय हलवी देतो मान टाकून. पोपट म्हणला, ओ काका ओ काका, आता तुम्ही वाका, काही खरं नाही तुमचं. म्हणे का? त्या गुरुजींनी दोन दिवसापूर्वीच मला उत्तर दिलंय. ऐका बर का, सहज संत चरण रज, पायाची धूळ आणि मुखातलं वचन. कस काय उत्तर कसं दिलं तुम्हाला? पायचं का म्हणे, त्या आडोशाला उभं राहा. का करायला आडोशाला उभा? पाहू म्हणे आता काय करतो बा. त्या पोपटानं काय केलं? असे पंख फडफड केले. ऐका बर का, पंख फडफड केले, दिली मान टाकून. मालक आला पिरू घेऊन, त्यानं पाहिलं पोपट. कळतय का काही? सहज पोपट गेला, पोपट गेला. मग मालकानं म्हणला, अरे अरे अरे, दरवाजा उघडला आणि पोपट बाहेर ठेवला. पोपटानं हळूच पाहिलं, भरकन पोपट. सहज बोलणे लावायची होती आणि संगती लावली नाही त्याचा विक्षेप होत असतो. दीड दोन तासाच असत, त्याच्या संगती लागलीच पाहिजे. आपला मुद्दा काय चालला? संत चरण रज लागता सहज. इकडे प्रमाण काय आलं? सहज बोलणे हित उपदेश करोने सायास शिकविते. साधू बोलला का? नाही बोलला. त्यांना कृतीतून उपदेश केला. म्हणून संत चरण रजाचा परिणाम जडावर होतो, देवावर होतो. आता जीवावर कसा होतो? जीवावर कसा होतो? अभ्यासायचंय का? अभ्यासू जरा, भजन करा. विठोबा Oh,
चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय. मस्त वाटतंय ना, असं वाटतं आता असंच जावं घरी बर का ना. दिसायला बरं वाटतं हे अवघड आहे, कारण जो हार घालायला येतो तो असा येतो, ज्याला घालायचा त्याला असं करायला. म्हणजे जेवढे हार वाक्याच्या गळ्यात पडतील तेवढं त्यांना नम्र झालं पाहिजे. विठ्ठल 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 संत चरण रजाचा परिणाम जडावर होतो, देवावर होतो, जीवावर होतो. पण सांगितलंय काय, वासनेचे बीज जळून जाय. वासनेचे प्रकार आहेत सहा, तीन मोठे तीन छोटे. कोणती कोणती वासना? एक सांगितली आहे शास्त्र वासना, लोक वासना, शरीर वासना. आता माझ्या आत्ताच्या सिद्धांताला शास्त्र वाचणं गरजेची नाहीये. पहिली येते लोक वासना. म्हणजे काय वासना? इतकी वाईट आहे, इतकी वाईट आहे. प्रमाण आहे त्याच्यावर, पण वेळ कमी आहे, मला आटपावं लागतंय. पाच मिनिटं घेऊ का? ऐका ऐका ऐका, एवढा मुद्दा कम्प्लीट करतो, पुढचे चरण नुसते म्हणायचे आपल्याला. बघूया कधीतरी भविष्यात आपण त्यावर चिंतन करू, कारण तुकोबांचा ज्ञानाचा खजिना इतका मोठा आहे. आम्हा वक्त्यांना फक्त त्यावर अंदाज लावावे लागतात, पण तुकोबांना हेच म्हणायचं आहे असा महाराष्ट्रातला भारतातला वक्ता कोणी सांगू शकत नाही. ज्याचे अंदाज जास्त त्याला मोठा कीर्तनकार असं म्हणतात. पण तरी सुद्धा तुकोबांचं हेच म्हणणं आहे असं परफेक्ट सांगता येणार नाही. फक्त आमच्या अल्पमतीने आम्ही संगती लावायचा प्रयत्न करतो. कसं काय? संत चरण रज लागता सहज. आणि काय सांग, वासनेचे बीज जळूनी जाय. वासना है लोक वासना, शास्त्र वासना, शरीर वासना. लोक वासना म्हणजे काय? मला सगळ्यांनी चांगलं म्हणावं, ही कोण लोक वासना. पण लोक सगळे चांगलं म्हणतील का? लोकांकडून अपेक्षा पण करू नये. एक बोलू का, माफी मागून बोलतो, पण सत्य आहे ही लोक वासना रामाला पण सुटली नाही. कसं काय? एक कोणीतरी धुनं धुणारा म्हटला बायकोला, तुला काल सांगितलं होतं, काल सांगितलं होतं तुला यायला, माहेरवरून सासरवरून, माहेरवरून माहेरवरून सासरी, आज आली, तुला घरात ठेवून घ्यायला मी काय राम वाटलो काय? प्रभू रामांनी हे ऐकलं, कारण प्रभू राम आपल्या राज्यात वेश बदलून रात्रीचे फिरत होते. बस ही लोकवासना, लोक काय म्हणतील, ही लोकवासना सीता माईला पुन्हा वनवासाला जायला कारणीभूत ठरली. दृष्टांत संपला. मला लोकांनी चांगलं म्हणावं. नामदेव महाराज म्हणतात, कोणी वंदा कोणी निंदा, आमचा हरिनामाचा धंदा. लक्ष देऊ नये, आणि सगळेच चांगले म्हणतील असं नाही. एका चित्रकाराने चौकात चित्र लावलं, इतकं सुंदर माणसाचं पेंटिंग काढलं आणि खाली लिहिलं, याच्यात काही चुका वाटल्या तर सुधारल्याला सांगा कुठं चुका वाटत्या. लोक इतके बेकार, कोणीच लिहिलं नाही चित्र छान आहे. कोणीतरी त्या नाकावर फुली मारून लिहिलं तिकडं नाकाजवळ, नाक थोडं लांब पाहिजे होतं. कोणी होटाजवळ बांध केला, तिथं फुली मारून लिहिलं, ओट जरा तोंडाला शोभून दिसत नाही, ते बारीक पाहिजे होते. असं करता करता अख्खं चित्र फुल्यांनी भरून गेलं, पण कोणीच त्या चित्राला चांगलं म्हटलं नाही. आपण आपलं स्वतःशी प्रामाणिक असावं, लोकांकडे जास्त लक्ष देऊ नये. लोक पायी चालू देती नाही आणि आहे का नाही, ती शेख चिल्लीची गोष्ट माहिती आहे तुम्हाला, लई अडवत होते आम्हाला पाचवीला कसं पहिला धडावं. त्याचा बाप म्हणायचा, कामधंदा कर. तो म्हणला, पप्पा जाळायला लाकडं आणतो. आणि ते लाकडं तोडायला गेलं, ज्या फांटीवर बसलं तीच फांटी तोडी तो. असे उरफाट्या डोक्याचे राहते काही काही शेख चिल्ली सारखे, लक्षात द्यायचं नाही. हा, निंदिते हे जण निंदू द्यावे, असं काही ते एक प्रमाण आहे, पण मला आता वेळेवर नाही आठवते. करू द्या निंदा अनेकांचे कानी दुन गुण दोष मनानानी. कोणी निंदा करत? आणि एक सांगतोय का, सक्रिय माणसाची निंदा होत असते, निष्क्रिय माणसाची नाही. काय कळलं का? घरी गेल्यावर विचार करा.
पहिली लोकवासना शास्त्रवासना मला आत्ताच्या माझ्या अभंगाच्या सिद्धांतासाठी गरजेची नाही. तिसरी सांगितली शरीरवासना. आता त्या शरीरवासनेमध्ये मी बोललो ना परत तीन प्रकार आहे. कोणती? आरोग्य वासना, सौंदर्य वासना, आयुष्य वासना. आरोग्य वासना म्हणजे काय? मी कधीच आजारी पडू नये, पण आजारी पडल्याशिवाय राहता पडतातच आजारी. हे शरीर आजाराचं भांडार आहे. दुसरी सांगितली सौंदर्य वासना. प्रत्येकाला वाटतो मी सुंदर दिसावं, वाटतो का नाही? वाटतं, वाटतं. आणि जर वाटत नसतं तर 60व्या वर्षी डांबरीकरण बाबाने केलंच नसतं. हो, वाटतं का नाही? एक आजीबाई आरशाच्या दुकानात गेल्या. आमचे सद्गुरु धुंडा महाराज देगलूरकर हा दृष्टांत द्यायचे. एक आजीबाई आरशाच्या दुकानात गेल्या आणि म्हणल्या, ए बाबा भारीतला आरसा दे. त्यानं पाशाचा दाखवला ना, हिनं तोंड पाहिलं आजीनं. ती म्हणली, शिबाई असा काय आरसा असतो काय? फेक तिकडं. मग तू म्हणला, अजून मागाचा देऊ का आजी? त्यानं 2000 आरसा दिला. तिनं तोंड पाहिलं आणि त्याच्या खूप फेकलाच तो आरसा. म्हणली, अरे काळतोंड्या, 25-30 वर्षापूर्वी यायचे, 5-7 आरसा मिळायचा, पण किती गोडगोड तोंड दिसायचं. आरशावाला म्हणला, मग तरी 2 आरसे फोडले 25 वर्षापूर्वी, तो थोबडही चांगलं होतं. दृष्टांत संपला. प्रत्येकाला वाटतं मी सुंदर दिसावं, पण जसं जसं वय वाढत जाईल तसं तसं बालपण, तरुणपण आणि म्हातारपण येणारच आहे का नाही? हा, तसा येणारच, त्याच्यात बदल होत नाही. कोणती कोणती वासना सांगितली मी शरीर वासनेमध्ये? सौंदर्य वासना, आरोग्य वासना, आयुष्य वासना. प्रत्येकाला वाटतं मी मरूच नाही, याला म्हणतात आयुष्य वाचना. पण कितीही चुकवायचा प्रयत्न करा, ते आल्याशिवाय मग काय काय म्हणतात, ओ चांगले चांगले माणसं कोरोनात गेले, ते गेले पण तुझाही नंबर येणार आहे. विसरतोस का वेड्या, तुला पण जायचंच आहे. काही काही तर मोतीला काही काही शायनिंग मारणारे मी बरेचसे बघितले. उशाशी लाकूड लाव, पायथ्याशी लाव, कवटी जळाली पाहिजे, अजून 2 लाकडं लाव, असे लाकडं लावतो का जसं याला मरायचंच नाही. अरे पठ्या, हो मी नाही बोलत, मी एवढा दृष्टांत सांगून आटपणार आहे. संपली वेळ, संपली, 5 मिनिटं जास्त झाले, वेळ झाला. मनाजीराव नाही बसणार आता जास्त वेळ, काय करू. मना सांग पारावणा काय झाले, माझ्या सिद्धांताला गरजेचं आहे. या ओव्या ऐका समर्थ रामदास. मना सांग पारावणा काय झाले, अकस्मात ते सर्व राजे बुडाले. का बर? म्हणून कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. मना पाहता सत्य हे मृत्यू भूमी, जिता बोलो तो सर्व ही जीव मी. चिरंजीव हे सर्व ही मानिता ती, अकस्मात सांडोनिया सर्व जाती. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते सर्व राज्य बुडाले. का बर? मनोनी कुडी वासना सांडी वेगी, कारण का? बळे लागला काळ हा पाठी लागी. मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलो तो सर्व ही जीव मी. चिरंजीव हे सर्व ही मानिता ती, अकस्मात सांडोनिया सर्व जाती. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. मरावच लागत. पण संत चरण रजाचा परिणाम असा होतो, या सगळ्या प्रकारच्या वासना वासनेचे बीज जळून जाय. आणि एकदा ती घाण वासना नावाची घाण बाहेर गेली रे गेली, मग दुसरं चरण.
अंतकरणातून बाहेर गेली कशी संगती लावली पहा ही तुकोबांच्या शब्दाची जुळवा जुळो अजिबात नाही काय स्टेप सुंदर आहे संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय एकदा वासना गेली मग मग राम नामे उपजे आवडी आणि काय सांगितलं सुख घडो घडी वाढू लागे प्रपंचातलं सुख घटत परमार्थातलं वाढत अंगी प्रेमाचे भरते नेघे उतार सडते परमार्थातला आनंद वाढत जातो आणि प्रपंचातला तुलसी इस संसार को तुलसी 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 इस संसार को क्यों ना भजत निशंक घटत घटत जात है जैसे आठ का अंक तुलसी इस राम को क्यों ना भजत निशंक आदि अंत में एक है जैसे नौ का अंक वेळ नाही ना राहिला माझ्याकडे हा सुख घडो घडी वाढू लागे आणि एकदा सुख वाढलं आणि काय करायची गरज नाही असं पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला वारीत गेलं खूप दिवस चाललं लय पाय दुखात्या फोड येत्या चालता येत नाही कमरेत गॅप पडतो लय त्रास होतो सर्दी खोकला आणि एकदा पांडुरंगाला पाहिलं रे पाहिलं कंठी प्रेम दाटे कंठी प्रेम दाटे नाही नीर लोटे नाही नीर लोटे नाही नीर लोटे त्यांच्यासाठी टाळ्या हे वैभव आहे आपल्या माणसांना मोठे करा तुम्ही मोठे व्हाल लक्ष द्या मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे परिणाम काय तो परिणाम देहाचा मनावर होतो कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदय प्रगटे राम रूप मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे पण हे सगळं घडण्यासाठी पूर्व पुण्य पाहिजे शेवटचं चरण तुका मनसाधन सुलभ हरी तुका मनसाधन सुलभ
माऊली द्वारा